आता विदर्भ राज्यासाठी विदर्भवाद्यांची आरपारची लढाई सुरू. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरिता विदर्भवाद्यांच्या आंदोलनाची मालिका जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनासाठी आरपारची लढाई सुरू झाली असून मिशन 2023 संपेपर्यंत मागणी पूर्ण झाली पाहिजे. विदर्भ राज्य निर्मितीची जबाबदारी ही केंद्र सरकारची आणि संसदेची असल्यामुळे केंद्र सरकार बरोबरच विदर्भातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या 10 खासदारांनी विदर्भ राज्य निर्मिती बाबत त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे हे जाहीरपणे स्पष्ट करण्यास भाग पाडण्यासाठी विदर्भातील 10 खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विदर्भवादी राज्याच्या आर्थिक स्थितीच्या पुराव्यांसह पोस्टाद्वारे आणि ईमेलद्वारे 10 नोव्हेंबरपर्यंत पत्रव्यवहार करण्याचं आंदोलन करणार आहे. राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरला नागपूर येथे घेण्याचा निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीने आणि सरकारने घेतलाय. विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी हल्ला बोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली. विदर्भ राज्य आंदोलन समितीने 3 आंदोलनाची घोषणा केली आहे. मिशन 2023 अंतर्गत 23 संपायच्या आत विदर्भाचं राज्य मिळवून नव्या पिढीच्या हाती स्वाधीन करायचं आहे. पहिलं आंदोलन आहे, मी खासदारांना पत्र लिहितोय. घटनेतील नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांताप्रमाणे त्यांना त्यांचं म्हणणं मांडायची संधी देतोय. त्यांनी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर करावी. 3 झेरॉक्स कातरणं जोडून देतो की राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे. 11 नोव्हेंबरला आम्ही 10 खासदारांच्या घरी जाऊन सत्ताधाऱ्यांना म्हणतो की तुम्ही आम्हाला विदर्भाचं राज्य मिळवून देण्यात लेखी देऊनही अपयशी ठरले, म्हणून तुम्हाला खासदाराच्या खुर्चीत राहायचा अधिकार तुम्ही गमावला आहे आणि म्हणून तुम्ही राजीनामा द्यावा. तुमच्या भुजेत नाही बळ, आता खुर्ची सोडून पळ, असं आम्ही सत्ताधाऱ्यांना विचारू. विरोधी पक्षांच्या खासदारांना त्यांचा लोकशाहीतला रोल हा निंदकाच्या घर असावे शेजारी आहे. संसदीय आयुध वापरून त्यांनी सरकारला पार्लमेंटमध्ये सळो की पळो केलं नाही, एक्सपोज केलं नाही, नागडं केलं नाही, म्हणून तेही कर्तव्यात कसूर करणारे ठरले. म्हणून आम्ही त्यांना म्हणतो की महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा, देता की जाता की जनतेच्या लाता खाता, आणि अशा तऱ्हेने त्यांचा राजीनामा मागतो आणि दोन्ही खासदारांना म्हणतो की अब मेरे अंगने में तुम्हारा क्या काम आहे, आणि म्हणून त्यांच्याकडे आम्ही राजीनामा मागतो. 19 डिसेंबरला आम्ही विधानसभेचं 2 वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनावर विधिमंडळावर जातो आणि त्यात आम्ही उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री यांनी बेंबीच्या देठापासून जागर केला होता, गडकरी साहेबांनी लेखी दिलं होतं, आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही ऐशी तैशी करा, दिल्लीला जा, तुमच्या कमिटमेंटप्रमाणे विदर्भाचं राज्य आम्हाला मिळवून द्या. आता आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा विदर्भात नको, विदर्भाचीच विधानसभा पाहिजे, आणि त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही हे मिळवून द्या, तुम्ही सरकारला कॉम्पेल करा, नाही तर तुम्हालाही इथून विदर्भ सोडून पळावं लागेल, अशी घोषणा त्या दिवशी करतो. आणि त्या दिवशी आम्ही जंगचं ऐलान करतो की विदर्भ हुरशुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नाही, अशा तऱ्हेची घोषणा त्या दिवशी आम्ही करतो.